जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. कोयना वारणा धरणातील विसर्गाबरोबरच एरळा सारख्या उपनद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अमनापूर अंकलखोप पूल हा पाण्याखाली गेला आहे. दरम्यान सांगली कर्नाळ रोडवर पाणी आल्यानं वाहतूक ही बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. तिकडे गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन सांगली एसटी आगारातील बसेस ह्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत. यामुळे सांगली कर्नाळ रोडवर पाणी आलं आहे. त्यामुळे बायपास शिवशंभो चौकातून सांगलीकडे येणारा मार्ग हा बंद करण्यात आल्यानं या मार्गावरील वाहतूक बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. या भागामध्ये मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पुराचे पाणी आलेल्या भागातील घरे खाली करून कुटुंबाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं असून या ठिकाणी अग्निशामक पोलीस आणि मनपाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तिकडे पलूस तालुक्यामध्ये कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं पाण्याची पातळी ही वाढली आहे. नदीला पूर आला आहे. सर्वात आधी नागठाणे बंधाऱ्यावर पाणी आले आणि आज अमनापूर अंकलखोपला जोडणारा पूल हा पाण्याखाली गेला आहे. अशीच पाणी पातळी वाढली तर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही महापूर येण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चालू आहे आणि कोयना धरणाचं पाणी दररोज 40,000 विसर्ग केल्यामुळं आपण इथं बघतोय की कृष्णा नदीला महापूर गेल्या वर्षीसारखा या वेळेला यायची शक्यता आहे. अमनापूर आणि अंकलखोप या दोन्ही गावाला जोडणारा जो पूल आहे तो पूल आता पाण्याखाली गेला आहे. पुलाच्या वरती जर बघितलं तर जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी या ठिकाणी आपल्याला दिसतंय. वाहतुकीसाठी पूर्णपणे पूल पाणी आल्यामुळं पुलावरती बंद झालेला आहे. पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस या ठिकाणी बंदोबस्तला आहेत. तिकडं भिलवडीचे पोलीस बंदोबस्तला आहेत. कुठल्याही लोकांना या ठिकाणी ते येऊन देत नाहीत. या ठिकाणी सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सांगली एसटी महामंडळाने धास्ती घेत आपल्या डेपोतील 124 गाड्या या जिल्ह्यातील इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचं काम सुरू केलं आहे. गेल्या वर्षी 47 फुटावर पाणी हे स्टँड परिसरामध्ये आले होते. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीचा पुराचा अनुभव पाहता यावर्षी आम्ही आता पाणी वाढत आहे तर 45 नंतर पाणी साधारण इथं येतं 45 फुटानंतर. तर आमच्या सांगली आगारामधल्या शिवशाही येशाड असं म्हणून एकूण 115 बसेस आम्ही मिरज तासगाव आणि इस्लामपूर ह्या 3 आगारामध्ये वर्ग करत आहोत. आता मागच्या वेळेला आमची वाहतूक चालू होती. ह्यावेळेला चालकांना बोलवून घेऊन ह्या गाड्या पाठवण्याचं कामकाज आमचं चालू आहे. तसंच आमच्या ऑफिस जे विभागीय कार्यालय आहे तिथं देखील पाणी येतं. तर सगळं रेकॉर्ड हलवणे कॉम्प्युटर सिस्टीम हलवणे हे कामकाज आत्ता आमचं युद्धपातळीवर चालू आहे. उद्यापर्यंत सर्व पूर्ण होईल आमचं कामकाज. मागच्या वेळेलाही नव्हत्या. मागच्या वेळेलाही गाड्या वाचवण्यात आम्हाला यश आलं होतं. गाड्या सर्व ह्याच्यामध्ये कार्यशाळेत पाठवल्या होत्या. पण ह्यावर्षी ऑपरेशन बंद असल्यामुळे ऑलरेडी कार्यशाळेत भरपूर गाड्या आहेत म्हणून आम्ही तासगाव आणि इस्लामपूर आगाराला गाड्या पाठवलेल्या आहेत. ह्यावेळेला शिवशाही आहेत जास्तीच्या तर त्या शिफ्ट प्रायोरिटीनं त्या शिफ्ट केल्या आहेत गाड्या.